राज किचन मध्ये सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आज आपण बनवणार आहोत गोल्डन चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मीठ चवीनुसार अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे 2 ते 3 चमचे। ऑरेंज कलर 1/2 चमचा, धने पावडर 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे। आपण हे सर्व जिन्नस चिकनला लावून घेणार आहोत। लाल तिखट 2 चमचे टाकून घेऊया। धने पावडर, कलर हा आपल्याला 1/2 चमचा घालायचा आहे। खूप जास्त पण अति कलर घालायचा नाही। हा अद्रक लसूण 2 ते 2.5 चमचे घातलं तरी चालते। मी ह्याच्यामध्ये जवळजवळ 2.5 चमचे घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे, छान असं लावून घेतलेलं आहे चिकनला। आपण आता हे 2 तासासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेशन करून घेणार आहोत। त्यासाठी आपण हे 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया। 2 ते 2.5 तास चिकन मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आपण आता याचे गोल्डन चिकन करून घेऊया। गोल्डन चिकन साठी आपण आता बॅटर तयार करून घेणार आहोत। 1/4 चमचे कॉर्न फ्लावर घेणार आहे। दोन चमचे मैदा, एक छोटा चमचा पांढरं मिरं। तुमच्याकडे जर पांढरं मिरं नसेल तर तुम्ही काळा मिरं घातलं तरी चालेल। चवीनुसार मीठ, आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तीन अंडी घेतलेली आहे मी, याच्यामध्ये आपण अंडी घालून घेऊया। ह्या बॅटर मध्ये आपण पाणी घालणार नाही। हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत। आपलं हे बॅटर असं तयार झालेलं आहे, असं स्मूथ करून घ्यायचं आपल्याला। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही करायचं, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आपण आता गोल्डन चिकनचे हे पीस याच्यामध्ये डीप करणार आहोत। मी याच्यामध्ये डिप करून घेतलेलं आहे चिकन। आपण आता हे जे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण हे डिप करून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे सर्व डिप करून घेणार आहोत। मी याला बॅटर आणि ब्रेड क्रम्स दोन्ही पण लावून असं छान पैकी असे लावून ठेवलेले आहेत। हे आपण आता डिप फ्राय करून घेऊया। तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे पीस टाकून घेऊया। गॅस मिडीयमवरच ठेवायचं आपल्याला।
ग्रेट केल्यामुळे ते चिकनचे पीस पण लवकर शिजतात। हे एका साइडने झालेले आहेत, आपण दुसऱ्या साइडने हे फ्राय करून घेऊया। आपण हे 4 ते 5 मिनिट असे फ्राय करून घेतलेले आहेत, आपण आता काढून घेऊया। छान असा गोल्डन कलर आलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे सर्व पीस तळून घेणार आहोत। आपलं हे गोल्डन चिकन तयार झालेलं आहे, हे तुम्ही नक्की करून पहा, खूप असं टेस्टी आणि खूप छान लागतं हे। आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।